हाय एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? तर दिवसाची सुरुवात पावसापासून झालेली आहे आणि आज बरेच काम मला करायचे आहे, त्यामुळे मला असं वाटते की पाऊस बंद झाला पाहिजे। पण असो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काही बघायला मिळणार आहे, तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। जसं मी तुम्हाला मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये म्हणलेली की मी व्हाईट ढोकल्याची रेसिपी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर त्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं हे मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे। बघितलं नसेल तर नक्की बघा, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। सो मी इथे जेवढं मला हवं होतं, मी एक 1.5 वाटी भरून असं ते पीठ इथे घेतलेलं आहे, जे मिश्रण मी तयार केलेलं, त्यात थोडी दही मी इथे घातलेली आहे 2 चम्मच, आणि मी छान याला मिक्स करून घेणार आहे। आणि मी याला आता सकाळी नाश्त्यासाठी बनवते, आणि मी आता याला छान मिक्स करून काहीही न टाकता फक्त दही आणि हे मिश्रणचं झाकून साईडला ठेवून देणार आहे। ॲटलीस्ट याला 10 ते 15 मिनटं तरी साईडला झाकून ठेवा, कारण याला चांगला रेस्ट मिळाला तर हे छान फ्लपी बनतील। सो इथे जवळजवळ माझ्या आता 20 मिनटं इथे झालेले आहेत, आणि त्यानंतर मी आता याला बनवायला सुरुवात करते। तर याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, बाकी मी काहीही घालत नाही याच्यामध्ये। तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट असते ती पण तुम्ही यात घालू शकतात, पण मी इथे पिया खाणार आहे म्हणून मी घालत नाही आहे। सो मी याला मिक्स करून घेतलं, एका ताटाला मी इथे छान ऑइल लावून घेते आहे, आणि साईडला मी स्टीम करायला ठेवून दिलेली आहे कढई, आणि त्याच्यात पाणी घालून मी ते गॅसवर चढवलेलं आहे। आणि याच्यात मी आता घालणार आहे इनो। जर तुम्हाला हे इनो घालून बनवायचं नसेल तर हे तुम्ही सेम मिश्रण रात्री बनवून झाकून ठेवा, सकाळी ते फर्मेंट होऊन जाईल, त्यात छान अशी त्याची जी प्रोसेस असेल ते प्रोसेस पूर्ण त्याची होऊन जाईल, आणि ते छान फर्मेंट झाल्यामुळे तुम्हाला याच्यात इनो टाकण्याची गरज आहे ती वरून पडणार नाही, आणि तुम्ही डायरेक्ट सकाळी उठून ताटात घालू शकतात। सो मी इथे लगेच करणार आहे, जसं मी म्हणली की इन्स्टंट डोसा मला बनवायचा आहे इथे। सो मी इथे आता हे ताटात ओतून घेत आहे। जर तुम्ही नेहमीचाच तो येल्लोवाला ढोकळा खाऊन जर वैतागले असाल आणि तुम्हाला इन्स्टंट ढोकळा बनवायचा असेल, तर ही रेसिपी खूप छान आहे, खूप टेस्टी लागते, आणि ट्रस्ट मी, तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ते पण खूप आवडून याला खाणार आहेत। तर मी जसं म्हणले की मी ऑलरेडी कढई स्टीम करायला ठेवून दिलेली आहे, ज्यात पण तुम्ही स्टीम करणार असाल ते भांडं आधीच प्रीहीट करून ठेवा, म्हणजे लवकर प्रोसेस स्टार्ट होते। आणि याला छान झाकून मी फुल गॅसवर करणार आहे, अगदी फुल ठेवायचं आहे, नंतर हवं तर तुम्ही त्याला मीडियम गॅसवर कन्वर्ट करू शकतात। आणि इथे थोडं कलरिंगसाठी, जसं आपण नेहमी इंटरनेटवर बघत असतो की त्यांचा छान वरून कलर टाकलेला असतो, म्हणजे मिरची पावडर मीही तसंच घालून घेते। आणि आता मी याला पुढचे 20 मिनटं असंच झाकून ठेवणार आहे, मॅक्स टू मॅक्स 20 मिनटातच हा डोसा बनून जात असतो, सॉरी खमंग हे बनून जात असतं, तर 20 मिनटापेक्षा जास्त लागत नाही। आणि तुम्हाला जर बघायचं असेल की हे झालं आहे की नाही, तर चाकू किंवा टूथपिक टाकून तुम्ही चेक करू शकता, त्याला जर काही चिकटून नाही वर आलं म्हणजे तुमचा इथे ढोकला तयार झालेला आहे। आणि मी इथे ह्याला काढून घेतलेला आहे, वरून याला जो छान आपला तडका असतो नॉर्मल जो आपण देतो, तो सेम तडका मी यावर इथे पसरवून घेत आहे। जसं की तेलात हिरवी मिरची, कढीपत्ता, राई आणि हिंग हे सगळं टाकून जे आहे मी छान याची फोडणी करून हे वरून टाकून घेते, आणि यात पाणी वगैरे टाकायची गरज नसते, कारण जो पिवळा ढोकळा असतो तो थोडा सुका होऊन जातो, म्हणून त्यात पाणी घालावं लागतं, याला गरज नाही आहे तशी। आणि ही सिम्पल रेसिपी अगदी 20 मिनटात, म्हणजे गॅसवर चढवली की तयार होऊन जाते। नक्की ट्राय करा, आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंटमधून नक्की कळवा कशी वाटली ही माझी रेसिपी। आणि आज आहे पियाच्या स्कूलमध्ये जे जन्माष्टमीचे प्रोग्राम होत असतात ना, तर त्याचं सेलिब्रेशन होणार आहे। ॲक्च्युली जेव्हा तुम्हाला हा माझा व्हिडिओ बघायला मिळेल ना, तेव्हा हा म्हणजे आपले सगळेजणांची जन्माष्टमी सेलिब्रेट करून झालेली असणार आहे। व्हिडिओ थोडा लेट होणार आहे हा, सो इथे मी तिची तयारी करते, आणि ज्या दिवशी असा काही प्रोग्राम असला ना, पूर्ण जो वेळ असतो इतका घाईगडबडीत जात असतो, कारण की तेवढ्याच वेळामध्ये हे एक्स्ट्राचं काम करून घ्यायचं असतं। आणि लकीली आज टिफिन नाही आहे कुणाचाही, त्यामुळे मग मला ते एक काम माझं कमी झालं आहे। सो मी इथे आज तिला ह्या वेळेस ना फाउंडेशन अवॉइड करते, कारण मागच्या वेळेस मी तिला फाउंडेशन लावलं ना, मे बी माझ्याकडे जे फाउंडेशन आहे ना ते तिला सूट होत नाही, अदरवाईज मला माहीत नाही, पण मी तिला अवॉइड करते। जस्ट मी तिला कॉम्पॅक्ट इथे भरभरून लावून दिलेलं आहे, आणि थोडं आय मेकअप करेल,
आणि दॅट्स इट, कारण की त्यांचा प्रोग्राम झाला ना स्कूलमध्ये गेल्यावर 1-1.5 तासाच्या नंतर ते सगळा त्यांचा जो गेटअप असतो, जो ड्रेस असतो, तो ते चेंज करून टाकतात. त्यामुळे नंतर मग ती म्हणते की मम्मा खूप जास्त हेवी मेकअप मला नको आहे, जस्ट नॉर्मल मेकअप हवा आहे. तर तिला पण ह्या गोष्टी आता कळायला लागल्या आहे हळूहळू. सो मी तिला इथे फक्त तिचा आय मेकअप करून देते. एक नॉर्मल जो पिंक कलरचा शेड असतो तो मी इथे आय शॅडोचा यूज करते तिला, आणि तेवढं जरी केलं तरी पण ती छान दिसायला लागते. आणि इथे तिची म्हणजे ती महत्त्वाचं म्हणजे शांत बसली आहे, नाहीतर मग तिची चुडबुड बऱ्याचपैकी चालली असते, कारण की हे सगळं सामान काढून ठेवला की तिला ते नवीन कधीतरी बघायला मिळतं आणि मग तिला खेळावंसं वाटतं त्यासोबत, पण ती आहे बसलेली शांत. सो मी इथे जस्ट तिला थोडं आयब्रो फिलिंग वगैरे करून दिलेले आहेत. आणि ह्यावेळेस काय झालं आहे ना की म्हणजे मी आदल्या दिवशी काहीही तयारी करून ठेवलेली नाही आहे की तिला बँगल्स कशाप्रकारे घालायचे आहे किंवा तिला मी हेअरस्टाईल काय करू, माझ्या डोक्यात काहीही नाही आहे. सो मी माझी प्रिपरेशन जी आधीची होती ती मी काही करून ठेवलेली नाही आहे. जस्ट सकाळी उठून डायरेक्ट मी कामाला लागलेली आहे आणि मी ते थोडं तिला ब्लश लावून देते आहे. आणि बस मी एवढा जास्त अगदी सिम्पल असा मेकअप करणार आहे मी तिचा, अगदी काहीही जास्त करणार नाही. आणि इथे मी तिला लायनर लावते बिकॉज तिला लायनर लावायला खूप जास्त आवडतं आणि मग नंतर ती तिची आई स्वतःचे बघत असते मिररमध्ये. सो मी इतकी म्हणजे परफेक्ट नाही आहे लायनरमध्ये, बट जस्ट थोडंफार कसं तरी करून मी देते लावून तिला. सो मी इथे तिला आता घेते छान असं आय लायनर लावून. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण मी ही तिची हेअरस्टाईल ना सेकंड टाईम अटेम्प्ट करते. पहिले मी वेगळी एक हेअरस्टाईल केलेली, पण जेव्हा लास्टला मी तिचं जेव्हा सगळं पॅक करायला गेली ना तेव्हा जमलंच नाही मला, म्हणजे तिचे केस एवढे जास्त सिल्की झालेत. तर मला असं वाटतं की जे मी कालच्या दिवशी तिचे हेअरवॉश नको करायला हवा होता, म्हणजे आज एवढे सिल्की नसते राहिले. पण आता काही ऑप्शन नाही माझ्याकडे आणि ऑइलिंग पण मी करू शकत नाहीतर सगळं चिपचिप होऊन जाईल. सो मी ते कसं बसं तिला जस्ट ॲडजस्ट करून देते आणि वेळ पण खूप होतोय, जायची घाई आहे, टायमावर पोचावं लागणार आहे स्कूलमध्ये. सो मी एक नॉर्मल इथे जस्ट तिला जस्ट ट्विस्ट करून पिन्स लावून देते इथे. आणि वेळ राहिला असं तर कदाचित थोडी चांगली हेअरस्टाईल झाली असती. सो नेहमी प्रिपरेशन खूप जास्त गरजेचं असतं, कारण मी मागच्या वेळेस तिचं सगळं सामान अगदी व्यवस्थित सेट करून ठेवलं होतं की ह्या बँगल्स घालायच्या, असा तिचा मेकअप असणार आहे, जुड्यासाठी काय काय पाहिजे, हेअरस्टाईल कशी करायची, हे सगळे मी विचार करून ठेवलेला. त्यामुळे मला खूप टाईम मिळालेला आणि घाईगडबड पण झालेली नाही. ह्यावेळेस आता मला ही हा अनुभव आलेला आहे, नेक्स्ट टाईम मी अशी मिस्टेक अजिबात नाही करणार. मी सगळी प्रिपरेशन आधीच करून ठेवणार आहे, म्हणजे ऐन वेळेला कॉम्प्रमाइज करायची गरज नाही पडत. सो मी ते सेक्युअर करून देते पिनांनी आणि ती इरिटेट होणार आहे, कारण रोजची ज्या गोष्टींची आपल्याला सवय नसते ते अचानक होतं. तर आपण मोठे आहोत म्हणून आपण ॲडजस्ट करून घेतो, पण तिला इरिटेट व्हायला लागतं. आणि तिला मोकळे केसांची पण महत्त्वाची म्हणजे एवढी जास्त सवय नाही आहे, तर ती त्याला पण इरिटेट होणार आहे स्कूलमध्ये. सो मी अशी एक नॉर्मल हेअरस्टाईल तिची इथे करून दिलेली आहे आणि फायनल लुक तुम्ही बघणार तर तेव्हा तुम्हाला समजेलच. आणि मेकअपमधला लास्टवाला पार्ट म्हणजे लिपस्टिक. तर मी इथे तिला लिपस्टिक लावून देत आहे आणि फक्त मला एवढंच वाटतं की तिने लिपस्टिक खाऊ नये, ॲटलीस्ट प्रोग्राम होईपर्यंत राहू द्यावी. तिला लिपस्टिकची पण आवडते तिला लिपस्टिक आता लावायला, बट काय होतं ना की ती अशी होट पकडून ठेवते, म्हणजे ती त्यांना एकमेकांना टच पण नाही होऊ देत. आणि नाहीतर मग तिला इरिटेट व्हायला लागलं की ती फटक्यात खाऊन घेते तिला आणि मोकळे होऊन जाते. आता बघूयात काय होतं. सो इथे मी तिला एक जस्ट एक नेकलेस घालून देते, जास्त ज्वेलरी घालत नाहीतर मग तिला इरिटेट व्हायला लागतं. आणि त्यांचा डान्स वगैरे बराच होणार आहे त्यामुळे थोडं तिला पण जास्त हेवी नको वाटायला. आणि इथे बँगल्स तिला लागते वाटते इथे बँगल्स. सो प्रिपरेशन खूप महत्त्वाचं आहे जे मी नेक्स्ट टाईम नक्की करणार आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे पियाचा लास्ट लुक. तर कसा वाटला पियाचा तुम्हाला हा एकदम मिनिमल असा मेकअपमध्ये केलेला
गेटअप जो आहे तिचा मेकअप वगैरे मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि आम्ही आता निघालो आहोत तिला स्कूलमध्ये पोहोचवण्यासाठी. नेहमी ती तिच्या डॅडासोबतच जात असते, पण आज मी पण जाते तिला सोडायला. सो आम्ही दोघंही तिला सोडायला जाणार आहोत, आणि येताना ती व्हॅनने येणार आहे. सो ती पण एक्सायटेड आहे की मम्मा पण माझ्यासोबत येणार आहे, बिकॉज मी कधीतरी म्हणजे पूर्ण तिच्या एका इयरमधून एखाद दोन वेळा जात असते फक्त. सो तिच्या स्कूलला आम्ही पोहोचलेले आहोत, पण आम्हाला इथे एंट्री मिळणार नाही आहे बिकॉज पॅरेंट्स अलाउड नाही आहे. त्यांचे भरपूर वेगवेगळे प्रोग्राम्स होणार आहेत, डान्स होणार आहे, आणि ते लगेच मध्ये मुलं मध्ये गेले की लगेच गेट बंद करून घेतात, काहीही दिसू देत नाही मधलं. सो असो आम्ही तिला छान असं सोडलेलं आहे स्कूलमध्ये, आणि आता आपलं तेच बॅक टू द वर्क. जे माझे कामं आहेत मला ते करायचे, आज खूप काही कामं करायचे, खूप काही गोष्टी आहेत पेंडिंग. जेवढं तुमच्यासोबत शेअर करता येईल मी करते. ॲक्च्युली मी ही रात्री ही कोथिंबीर मी वॉश करून ठेवली होती छान, आणि पूर्ण छान असं मस्त रुमालावर मी तिला पसरवून ठेवली होती. तिचं पूर्ण असं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण मी काढून घेतलेलं आहे, आणि आता मी तिला कट करून ठेवते. म्हणजे मी प्रत्येक वेळा असंच करत असते आता की तिला छान मी सुकवून घेते, आणि नंतर कट करून डब्यात भरून ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवली की मग पुढचे 10 दिवस 15 दिवस देखील ती कोथिंबीर काळीसुद्धा पळत नाही. जर तुम्ही त्याच्यातलं पूर्ण पाणी हे सुकू दिलं, तर जर थोडं पण पाणी असलं ना त्यात पाणी राहिलेलं असलं, तर मग त्या पत्त्यांना लागून ते पत्ते काळे पडायला लागतात. त्यामुळे तुम्ही पण असं स्टोअर जर करत असाल तर आधी कोथिंबीर पूर्ण सुकवून घ्या. तुम्ही जरी कापून जरी थोडी सुकवून घेतली तरी चालते, की फक्त तिचं पाणी आपल्याला पूर्ण इथे काढून घ्यायचं आहे. आणि मी इथे जस्ट जनरली कट करून याला आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. घरातली माझी कामं पण होत आहे, आणि बाहेर पाऊस पण, म्हणजे आम्ही जेव्हा पियाला सोडायला गेलो तेव्हा पाऊस नव्हता लकीली, आणि आता घरी आल्यावर एवढा पाऊस सुरू झाला आहे ना, तर म्हणजे खूप जास्त जोरात पाऊस आहे. आणि जर तुम्हाला अशा काही गोष्टी जर फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या असतील ना, तर एक टीप आहे ती की एअरटाईट जे कंटेनर असतात ना, तर तुम्ही ते घ्या, जेणेकरून जे फ्रीजमधलं जे मॉइश्चर असतं ना, म्हणजे त्याला घाम यायला लागतो डब्यांना, तर तो एअरटाईट असलं ना तर तो डायरेक्ट तुमच्या डब्याच्या मध्ये नाही शिरत, आणि मग तुमचं कुठलाही जो सामान ठेवलेला असतो तो खराब नाही होत. जनरली जसं आपण पालेभाज्या वगैरे जर तुम्ही निवडून ठेवत असाल, वॉश करून ठेवत असाल, तर तो एक एअरटाईट डब्यातच ठेवला पाहिजे, जेणेकरून तो खराब होत नाही. आणि आता इथे माझं हे काम झालेलं आहे, आणि आता मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि तुम्ही बघू शकतात एवढा जोरात पाऊस चालला आहे बाहेर, की अगदी असं वाटते की किती मोठा असा काही ढग फुटी झाली की काय एवढा जोरात पाऊस चाललेला आहे. होप सो आज आम्हाला बाहेर जायचं आहे, आणि आम्हाला बघायचं आहे ॲक्च्युली गणपतीचं डेकोरेशन. आता व्हिडिओ मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या क्लिप्स मी त्याच्या घेतलेल्या आहेत, आणि कारण तिथे अलाउड नव्हतं जास्त शूटिंग वगैरे करणं, पण मला माहीत नसताना मी शूटिंग करून घेतली थोडी. सो मी तिथे डेकोरेशन जास्त बघायला जाणार आहे की थोडी आयडिया येऊन जाईल. आपण डायरेक्ट डोळ्यांनी बघितलं तर वेगळा एक्सपिरियन्स असतो. सो मी तुम्हाला माहीत असेल इथे पनवेलमध्ये जर तुम्ही डीमार्टला गेलेले असाल, तर अगदी डीमार्टच्या एक्झॅक्ट समोर खूप मोठं त्यांनी एक असं मंडप वगैरे बांधून त्यांनी खूप जास्त असं डेकोरेशनचं सामान तिथे ठेवलेलं आहे, आणि तिथून तुम्ही जाऊन घेऊ शकता. अशा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणीही लागलेलं आहे तसं. सो आम्ही आता निघालेलो आहोत, आणि लकीली मी ठरवल्याप्रमाणे सायंकाळी पाऊस पूर्ण बंद झालेला होता, आणि बऱ्यापैकी नंतर ऊन पण पडलेलं 4 साडेचार नंतर, त्यामुळे रस्ते पण पूर्ण सुकलेले आहेत, आणि तेच आपला नेहमीचा रस्ता, नेहमीचे कामं. सो आणि डीमार्टमध्ये आम्हाला ॲक्च्युली जायचं नाही आहे, कारण काही घ्यायचं नाही, आणि उशीर पण होईल मग यायला. सो फक्त मी तिथे जाणार आहे, जस्ट एक सायंकाळचं वॉकिंग होऊन जाईल म्हणून आम्ही चाललो आहे. आणि तिथे खूप छान छान त्यांनी डेकोरेशन वगैरे ठेवले आहेत. रस्त्यात पण आम्हाला 2-3 असे वेगवेगळे मोठे मोठे मंडप लागलेले. सो एक्झॅक्ट हे डीमार्टच्या समोर आहे, जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता. खूप छान छान गोष्टी आहेत, खूप सजवण्याचं खूप छान सामान आहे तिथे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अपेक्षा करते मी की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर आवडला आहे तर याला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन आहात आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो स्वतःची काळजी घ्या, टेक केअर अँड बाय.